कित्याक गेल्ली हांगा सर बँकेन? कितले दीस जाले? उलय हें काड सकयल काडून पळोवपाक येतले. आनी तुका मेळंक ना, हें पळोवपाक मेळना. कितले फावटी येयल्या? दोन फावटी येयली. तुमी कितें आयिल्ली गे बँके? पयशे कितले फावटी येयले? आतां दोन फावटी येयले. पूण दोन फावटी तुजें आजून काम जावंक ना. मी म्हाका आत्तां फोन केल्लो, तेणी जाणून केल्लो, तुमी कोणी केल्लो तूं म्हाका खबर ना. बँकेची हें येयल्या पयशे व्हरा. म्हाजी टेन्शन हेज्या पयली येयल्ली? अजून तूं कितें आयिल्ली गे? पगार. कितल्या फावटी येयल्या? दोनदां आयल्या. अजून पगार मेळंक ना तुका? तुमी? हांव चार फावटी येयलो. म्हाजे बिजनस अकाउंट म्हाजो हांगा केरी ट्रान्सफर केला, आनी तो चेक करपाक अपडेट करपाक हांव हांगा येयलो. पूण आजून का अपडेट करूंक जायना. तेंचे सिस्टमच कितें आहा ते येयले खेप म्हणटा सिस्टम मोडली अशें उलयता. येयले खेप हांव परतान वयता. काम जायना आनी काम जायना ना. येयले खेप हांव परतान वयता. आतां सकाळीं येयलो, हांव परतान गेलो, परत येयलो पयल्यार परत आतां कोण ना. तुमी? म्हाका दिसता हांव 8 दिसांक 1-2 तरी येता. दुसरी गोश्ट म्हटल्यार हांवें त्या मॅनेजराक सांगलेलें की तुजी सिस्टम चलना जाल्यार बोर्ड मारूं नाका, सेटर बंद कर. लोकांक अशें दिसतालें की बँक बंद आसा, वेव्हार ना, लोक घरा वयताले, फावटी मारपाक चुकतल्यो ना. मी बघतो म्हणटा तो. अशी परिस्थिती. तुमच्या हेजेर कितें म्हणणें आहा? म्हाजें म्हणणें इतलेंच की हे कितलीशीं वर्सां हे बँकेन हेच कारभार चललेले आसता. नेटवर्क नासता आनी कितें. आनी हे बकरे प्रमोशनाचेर येतात, ते बकरे हांगासर येतात आनी ते 15-20 दीस तेंचो असोच वयता ते सोदपाक. आनी हांगासर बँकेचो सगळो वेव्हार ठप्प जाता. आनी नेटवर्क जर केन्नाच मेळना, 8 आर्टिस्ट पेमेंट मेळना. आनी सगळे ज्येश्ठ नागरीक जे आहा तेंचो सगळ्यांचो पेमेंट हांगा तो कितें ताचो प्रायवेट कोण तरी हें करता. आनी मॅनेजर आपलें काम करून खंय खंय भोंवता गांवांत थंय. पूण ह्याच म्हयन्यान जाता काय डेली? ना डेली चालू आहा. ह्या म्हयन्यान चड आहा, 90 कोण येयला. आनी मॅनेजर पळय ना, ते खाली आहा बरें. तेंचो स्टाफूय ना. नाल्यार तेंच्यानी कितें करपाचें? मेन डोर आहा तो क्लोज करपाचो आनी तेजेर हे लावपाचो, बोर्ड लावपाचो की हांगासर हे कांय वेव्हार चला. कसं झालेलं की आता जो प्रॉब्लेम चालू आहे ना, व्हिडिओग्राफी अलाउड घेऊंक जाय. तुम्ही काय प्रॉब्लेम तो सांगा. नाही आम्ही फुडलं प्रोसेस करतात, तुम्ही घ्या. तुम्ही पेपरवरती मग तसं बोलायचं नसेल त्यांना तर तसं काय करायचं? सध्या प्रॉब्लेम आहे, ते कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. ठाण्यात वेगळे आणि हांगा वेगळे जातात. इथे लाईन तिथपर्यंत येत नाही ना. मग ते कित्याक येईना ते आपल्या कळपाक जाय. हा कधीपर्यंत काय बोलताय? हा पूर्ण वर्षानुवर्ष आहे. बट आहे प्रत्येक मॅनेजर काय येतो, आपला जो टर्म आहे एवढं तो ट्रान्सफर होतो. बट याची प्रोसिजर व्हायला पाहिजे, त्याची पाठपुरावा झाला पाहिजे की नाही, तरच ते काम होणार. नाही तर काय, तुम्ही प्रोसिजर केलं इकडं आणि पाठवलं, कोण त्याची हालचाल करत नाही, मग कसं होणार ते? बरोबर की नाही? पण त्याची काय पाठपुरावा करायला पाहिजे की नको? प्रत्येक मॅनेजर काय होतो, इकडे येतो, आपल्या इकडे ड्युटी करतो आणि जातो. 2-3 महिने राहिला तर मॅनेजर 2-3 महिने आणि तुम्ही त्याचं उत्तर द्या. तुम्ही तसं जे आहे ना, जे इथून कसं आहे ते आम्ही इथे बँकिंग बिझनेस करतो. ते बाजू जे हे आयटीचं आहे, आयटीचं जो डिपार्टमेंट आहे ना त्याच्याकडे आम्ही कंप्लेंट टाकतो आणि ते लोक आहे ना पुढे करतात. तर त्यांनी ते सगळं सुरू केलेलं आहे का? तुमच्याकडे फाईल आहे कंप्लेंट? नाही, तुम्ही पाठवलेलं आमचं बेस्ट तोंडान सांगून. आमच्याकडे कंप्लेंटचे सगळे लेटर्स आहेत, माझ्याकडे कंप्लेंट सगळे मेंटेन. कंप्लेंट नाही, तुम्ही कोणाक केल्यात, केन्ना जाताले असे त्यांची येल्या तुमका असे. आता याची लाईन टाकल्या नाही त्यांचं आम्हाला ह्या टाकतो कन्फर्मेशन ते आहे की नाही. ते करणार नाही, मॅनेजराचे ट्रान्सफर होते, मग ते कोण करणार? ऐका.